नमस्कार। व्हर्च्युअल C4 वेब व्याख्यानमालेत मी प्राध्यापक गजानन गुल्हाने आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। COVID-19 पार्श्वभूमीवर आधारित सन्माननीय कुलगुरु डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने सदर वेब व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपणास माहितच आहे, COVID-19 संपूर्ण जग त्रस्त झालेले आहे। कोरोना विषाणूवर आजपर्यंत अशी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नसल्यामुळे एक जगामध्ये, फक्त भारतातच नाही पूर्ण जगामध्ये, एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे मागच्या 4 महिन्यापासून बहुतांश कार्यालयीन कामं वर्क फ्रॉम होम सुरू आहे। आता तर मागच्या 2 महिन्यापासून विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन अध्ययन करत आहे। त्यामुळे 4 भिंतीत राहून एक स्वास्थ्य कसं चांगलं राहील त्याच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या कोरोना विषाणूमुळे, या भीतीच्या वातावरणामुळे व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होत आहे, वागण्यावर परिणाम होत आहे। अशा स्थितीमध्ये एक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सूक्ष्म व स्थूल व्यायाम यावर आधारित आज वेब व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यासाठी आपल्यामध्ये उपलब्ध आहे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत पाटील सर। मी त्यांचं इथे स्वागत करतो, शब्दसुमनाने स्वागत करतो। अनलॉक आणि लॉकडाऊन या काळात घरच्या 4 भिंतीमध्ये आपण आहोत आणि किती दिवस राहणार याबद्दल काही कल्पना नाही। यामध्ये शरीर, मन आणि श्वासावर आपलं नियंत्रण कसं ठेवावं, तसेच शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या आपण सक्षम कसं व्हावं यावर डॉक्टर सूर्यकांत पाटील सर आपल्याला प्रात्यक्षिकद्वारा सूक्ष्म आणि स्थूल आसने करून दाखवणार आहे। तत्पूर्वी त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छितो। डॉक्टर सूर्यकांत पाटील सर शारीरिक शिक्षण या विषयात पारंगत आहे, सोबतच त्यांनी नॅचरोपॅथी आणि DYD म्हणजे योगा एज्युकेशन यावर त्यांनी डिप्लोमा प्राप्त केलेला आहे। सर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। डॉक्टर पाटील सरांना अध्यापनाचा 33 वर्षाचा अनुभव आहे। त्यांचं संशोधनाचं क्षेत्र म्हणजे योग। त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर संशोधनपर वेगवेगळे लेख सादर केलेले आहे आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा वेगवेगळ्या मासिकांमध्ये त्यांनी आपले संशोधन पेपरसुद्धा प्रकाशित केलेले आहे। त्यांनी राष्ट्रीय स्तरावर तसेच राज्यस्तरावरचे परिषदसुद्धा अमरावतीमध्ये त्यांनी आयोजन केलेले आहे। त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना 2010 योगरत्न पुरस्कार योग टीचर असोसिएशन लखनौद्वारा सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी नॅशनल ज्युरी म्हणून नॅशनल योगिक ऑलिम्पियाड 2016 व 2019 कार्य केलेलं आहे। महत्त्वाचं, ज्या नॅकमध्ये ज्या पद्धतीनं ॲक्रिडिएशनचं कार्य चालते तसंच योगा ॲक्रिडिएशन बोर्डतर्फे योगिक ज्या इन्स्टिट्यूट आहे याचंसुद्धा ॲक्रिडिएशन मूल्यांकन होत असते। त्यामध्ये एक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून, तज्ज्ञ परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। असे बहुआयामी, मी आता बहुआयामी नाही म्हणू शकेल, मी तर म्हणणार त्यांना योग आयामी व्यक्तिमत्व असलेले असे आमचे मित्र डॉक्टर सूर्यकांत पाटील सर। मला आणखीन एक सांगावंसं वाटतं, हा त्यांचा बायोडेटा झाला, पण त्यांचा खरा बायोडेटा जो आहे, सर हे योगाचे साधक आहे, योगाचे प्रसार, योगाचा प्रसार आणि प्रचारक म्हणून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलेलं आहे। त्यांना जेव्हा जेव्हा योगाचा वर्ग आयोजन करण्याचं त्यांना सांगण्यात येते किंवा माननीय वैद्यसाहेबांनी जर त्यांना सांगितलं तुम्हाला योगाचा क्लास घ्यायचा आहे, ते सक्रिय तयार असतात, निःशुल्क सेवा देण्यासाठी ते तत्पर आहे,
याचा अनुभव मी सुद्धा घेतला आणि घेत आहो. मागच्या 4 महिन्यापासून मी सरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित ऑनलाईन योगाचा वर्ग सकाळ आणि सायंकाळी करीत आहो. मित्रांनो, यांना प्रदीर्घ अनुभव आहे. आज आपल्यासमोर स्थूल आणि सूक्ष्म व्यायामाचे प्रात्यक्षिक ते करून दाखविणार आहे. मी सगळ्या श्रोत्यांना इथे विनंती करतो की आपण हे प्रात्यक्षिक पाहून त्याचं इमिटेशन किंवा पुनर्पण करू याचे जर सराव केला तर आपल्याला नक्कीच शारीरिक मानसिक स्वास्थ्य लाभेल आणि मेंटल हेल्थ जसं म्हणतो आपण याच्यामुळे ढासळून राहिलेलं आहे याच्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल. तसंच आपली इम्युनिटी पॉवर इम्युन सिस्टीमसुद्धा विकसित होईल असा मला ठाम माझा विश्वास आहे. तर जास्त वेळ न घेता मी आमचे मित्र डॉक्टर सूर्यकांत पाटील सर यांना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी आणि प्रात्यक्षिक करून दाखवावी. हरिओम. यौगिक सूक्ष्म व स्थूल व्यायाम याचे प्रात्यक्षिक आज आपण बघणार आहोत. त्या प्रात्यक्षिकामध्ये आपल्या डोक्याच्या टाळूपासून तर पायाच्या बोटांपर्यंत सर्व संधींना व्यायाम दिला जातो. संधी म्हणजे जोड जॉईंट, तसेच आपल्या शरीरातील सर्व मांसपेशी याच्याने सक्रिय होतात. तसेच यामुळे आपल्या पूर्ण शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य प्राप्त होण्यास मदत होते असे हे यौगिक सूक्ष्म व स्थूल व्यायाम त्याची आपण सुरुवात करणार आहोत. योगशास्त्रामध्ये कुठलाही यौगिक प्रक्रिया करण्यापूर्वी एक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून प्रार्थनेने सुरुवात केली जाते. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. हाताची स्थिती, नमस्कारची स्थिती, जेंटली क्लोज युअर आईज, हळूच अलगद डोळे बंद करायचे, प्रसन्न चेहरा, आपल्या श्वसनाकडे लक्ष द्या. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांति शांति शांति. इसी अवस्था में बने रहो. या स्थिति थोड़ा वेळ शांत बसायचं आहे. जेंटली ओपन युअर आईज, हळूच अलगद डोळे उघडा. दोन्ही हात ज्ञानमुद्रेत, याला पद्मासन किंवा योगासनही म्हणतात. आता आपण हे जे यौगिक व्यायाम प्रकार आहेत त्याचा प्रात्यक्षिक अभ्यास करूया. हरिओम. सूक्ष्म व्यायामचा पहिला प्रकार आहे विशुद्धी चक्र उच्चारणस्थल विकासक. उच्चारणस्थल म्हणजेच आपला घसा, तर घशाकरता व्यायाम अगदी सोपा. याच्याने आपल्या घशामध्ये हवेचं आदान प्रदान करून तिथलं स्वच्छता साफसफाई केली जाते, तथा तिथे असणारे जीवजंतू यांचाही ऱ्हास होतो. याच्यामध्ये आपलं स्वतःचं ध्यान आपल्या घशाकडे गळ्याकडे ठेवून आपण जोरजोराने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. याच्यात पोट मागे पुढे होईल आणि आपल्या
मानेचे स्नायू हे आपल्याला ताट ठेवायचे आहेत। दूसरा प्रकार आहे प्रार्थना। प्रार्थना आपण आपणास माहित आहे की प्रार्थनेने सर्वांनाच आनंद प्राप्त होतो। प्रार्थना बऱ्याच प्रकारची आहेत, सामूहिक प्रार्थना आहे, व्यक्तिगत प्रार्थना आहे, वैश्विक प्रार्थना आहे। तर प्रार्थनेकरता आपल्या शरीराची स्थिती जी राहील ती दोन्ही हात आपल्या नमस्कार मुद्रामध्ये आणि आपल्या गळ्याच्या गड्ड्याजवळ आपले अंगठे लागतील। दोन्ही आपले जे भुजाबल्ली त्याला फोरआर्म्स हे छातीवर दाबून ठेवायचे आहेत आणि हळूच डोळे बंद करायचे आहेत। जोपर्यंत आपलं मन चित्त बुद्धी श्वास सजगतेने शांत होणार नाही तोपर्यंत या स्थितीत थांबायचं आहे। हळूच डोळे उघडावे, मग दोन्ही हात घर्षण करून तुम्ही आपल्या चेहऱ्यावरती लावू शकता किंवा हात वरतून घेऊन बाजूने खाली आणू शकता। तिसरा आपला जो प्रकार आहे तो आहे बुद्धी तथा धृती शक्ती विकासक। आपल्या मन आणि इच्छाशक्ती याला वाढवण्याकरता हा व्यायाम प्रकार फार महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये आपल्याला आपल्या डोक्याचा वरचा भाग ज्याला आपण टाळू म्हणतो तिथे आपलं ध्यान लावायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपले हनुवटी ही आपल्या स्टर्नम नोचमध्ये ठेवायची आहे। याप्रमाणे प्रत्येक याच्यामध्ये पोटाने श्वास घेताना पोट बाहेर सोडताना आत आणि ध्यान आपल्या डोक्याच्या वरच्या क्राऊनला किंवा टाळूच्या तिथे आपल्याला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आहे स्मरणशक्ती विकासक। स्मरणशक्ती विकासकामध्ये आपल्या डोळ्याची जी उंची आहे आपल्या पायाच्या अंगठ्यापासून तेवढंच अंतर पुढे घ्यायचं आहे, साधारण 4.5 फूट तिथे आपली दृष्टी केंद्रित करायची आहे आणि त्याच्याकडे एक बिंदू त्याकडे टकटक लावून बघायचं आहे आणि पुन्हा श्वसनाची गती त्याचप्रमाणे चालू राहील। यानंतरचा प्रकार आहे मेधा शक्ती विकासक, इंटेलेक्ट। आपले जी बुद्धी आहे, मेधा संस्कृतमध्ये बुद्धीला म्हणतात, तर मेधा शक्ती विकासक यामध्ये आपल्या ज्या मानेच्या मागे जो गड्डा आहे तिथे आपल्याला ध्यान करायचं आहे, तिथे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि यामध्ये सुद्धा मान आपली पुढे वाकलेली राहील, गाल फुगून ठेवायचे आहेत आणि ध्यान तिथे करून जोरजोराने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे। या पद्धतीने हा व्यायाम केला जातो। आता आहे नेत्र शक्ती विकासक, प्रकार नंबर 6। तर इथे नेत्र आपले डोळे, आता याच्यामध्ये आपल्याला मान वरती करून डोळे ते कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, परंतु तरी मी पहिले करून दाखवतो थोडंसं की आपले जो भूमध्य आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्याला आपली नजर केंद्रित करायची आहे। परंतु ही जी स्थिती आहे ही करत असताना डोकं पूर्णपणे मागच्या बाजूला सोडून द्यायचं आहे, हनुवटी वर ओढायची आहे, डोळे फाडून वरच्या बाजूला बघायचं आहे भूमध्यामध्ये। पोटाचा व्यायाम श्वसन हे असंच राहिलं पाहिजे आणि दृष्टी ही आपल्या भूमध्यमध्ये आणि वर बघायचं आहे। त्याच्यानंतर याच्यासोबतच आपल्याला कर्णशक्ती वर्धक हा एक व्यायाम करायचा आहे। याच्यामध्ये आपले दोन्ही अंगठे कानामध्ये, आपले बोटं इंडेक्स दर्शनी डोळ्यावर, मध्यमा माने नाकाचं जे हाड आहे त्याच्यावर आणि लिटिल फिंगर आणि रिंग
करंगळी आणि अनामिका तोंडाच्या वर ठेवायची आहे आणि इतने कावळ्यासारखं तोंड करून आपल्याला श्वास आत ओढायचा आहे आणि श्वास आत ओढून गाल फुगवून पुन्हा आपली हनवटी आपल्या जॉगुलर नोच म्हणजेच कंठकुप्पामध्ये ठेवायची आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे आणि हळूच डोळे उघडावे. हा कर्णशक्ती विकासक किंवा वर्धक याच्यामुळे आपल्या श्रवणेंद्रियेची शक्ती वाढते. नंतर आता आपले प्रकार आहेत ग्रीवा शक्ती विकासक. ग्रीवा संस्कृतमध्ये मानेला ग्रीवा म्हणतात. तर या मानेचे तीन व्यायाम आहेत. एक म्हणजे डाव्या बाजूला उजव्या बाजूला मान ही थोडी झटक्याने न्यायची आहे. बऱ्याचशा लोकांमध्ये अशी धारणा आहे की योगामध्ये जर्की मूवमेंट नाही आहेत, परंतु हे व्यायाम प्रकार आहेत. सूक्ष्म व्यायाम, स्थूल व्यायाम यामध्ये काही काही व्यायाम प्रकारामध्ये तुम्हाला जपने विग्रसली ह्या ॲक्टिव्हिटी क्रिया करावयाच्या आहेत. तर हे करत असताना श्वसन जे आहे जेव्हा आपण बाजूला जाऊ तेव्हा सोडायचं, पुढे येईल तेव्हा घ्यायचं, या पद्धतीने हा व्यायाम प्रकार करायचा आहे. त्याच्याचप्रमाणे दुसरा ग्रीवा शक्ती विकासक प्रकार नंबर 2 यामध्ये आपण श्वास घेत मान मागे न्यायची आहे पूर्ण आणि श्वास सोडत पुढे आणायची आहे आणि हे पण थोडं गतीनेच करायचं आहे. या पद्धतीने 5 वेळा 5 आवर्तन करावे आणि हळूहळू वाढवत 25 आवर्तन प्रत्येक व्यायामाचे करावे असं योग सूक्ष्म व्यायाम या पुस्तकात स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारींनी सांगितलेलं आहे. आपल्या क्षमतेनुसार सुरुवातीला हळूहळू आणि संख्या पण त्याची कमी ठेवावी आणि नंतर वाढवत न्यावं. त्यानंतर ग्रीवा शक्ती विकासक प्रकार नंबर 3 या प्रकारामध्ये आपल्या हनवटीला छातीला लावायचं आहे, कान खांद्याला लावेल, मागे पूर्ण म्हणजे नेक रोटेशन ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, मान खाली वाकवायची, कान लावायचा, पूर्ण डोकं मागे न्यायचं, श्वास भरायचा डाव्या बाजूला पुन्हा खाली, पण उलट त्याच विपरीत दिशेने, दोन्ही दिशेने हा व्यायाम प्रकार करायचा आहे. याच्यामध्ये बरेचसे लोक हनवटी न हलवल्यामुळे नुसती मान अशी अशी हलवतात, तर ही नेक रोटेशन नाही, तर त्याला पूर्ण दाबायचं, साईडला मागे, दुसऱ्या साईडला, मग पुढे, दुसऱ्या साईडला मागे, पहिला पुढे, याप्रमाणे अशी मान आपल्याला 5 आवर्तनं करायची आहेत आणि मग वाढून हळूहळू 25 आवर्तनापर्यंत करायचा. इथपर्यंत आपण ग्रीवा शक्ती विकासक डोक्याच्या टाळूपासून तर अगदी मानेच्या खालच्या कंठकुप्पापर्यंत ते व्यायाम बघितले. आता आपण पुढचे जे व्यायाम आहेत स्कंद शक्ती वगैरे ते बघूया. आतापर्यंत आपण डोक्यापासून मानेपर्यंत जे व्यायाम पाहिले, आता खांदा, दंड, धोपर आणि भुजावल्ली नंतर मनगट याचे व्यायाम बघूया. पहिला याच्यातला व्यायाम आहे स्कंद तथा बाहुमूल शक्ती विकासक. यामध्ये दोन्ही हात असे पुढे ठेवायचे आहेत. याची जी पोझिशन राहील हे ढोपर हे मागे जायला नको, इथनं पिस्टनसारखे हात मागे पुढे करायचे आहेत. तर हा जो व्यायाम प्रकार आहे याच्यामध्ये तुमचा भुजामूल शक्ती विकासक यामध्ये झटक्याने आणि जेव्हा हात पुढे न्यायचा तेव्हा श्वास पण सोडायचा आहे. याप्रमाणे 25 स्ट्रोक आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर आहे भुजामूल शक्ती विकासक प्रकारातला दुसरा प्रकार आहे. त्यामध्ये दोन्ही हाताचे अंगठे आत मुठ्या बांधून या प्रकारे बाजूला ठेवायचे आहेत, डोकं सरळ ठेवायचे आहे, श्वास घेऊन
आपल्या गालांना फुगवायचं आहे, आपली हनुवटी आपल्या छातीवर लावायची आहे, हा भुजा मूल म्हणजे आपला खांद्यातला जो आतमधला तो काय मागच्या बाजूने जर आपण पाहिलं तर ते कसं दिसेल, भुजा मूल शक्ती विकासक, यामध्ये बरेचसे विद्यार्थी हात वाकवतात खांदे उचलताना ढोकरातनं, ते कधीही वाकायला नको, स्ट्रेटच ठेवायचे आहेत. नंतर आपण बघूया कोहनी शक्ती विकासक. कोहनी ढोकराला म्हणतात, एल्बो. यामध्ये दोन प्रकार आहेत, एक पुन्हा त्याचप्रमाणे अंगठे आत मुठ्या बांधून सरळ छातीवर सरळ दोन्ही पायाचे पंजे जॉईन केलेले इतने, आता आपण मनगटाचे व्यायाम बघूया. मणिबंध शक्ती विकासक, यामध्ये दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहेत, हाताचे बोटं बांधून ठेवायचे आहेत. या पद्धतीने अंगठा आत वर आणि खाली ताकद लावायची आहे, की जसं ही मुठ आपण आतल्या बाजूला ओढतो आहे वर ओढतो आहे, याला साईडने जर आपण बघितलं तर या पद्धतीने आपल्याला बरोबर दिसेल. याच्यातलाच दुसरा प्रकार आहे, दोन्ही हात चे ढोपरं खांद्याच्या लाईनीत रेषेत सरळ राहतील आणि पुन्हा त्याचप्रमाणे छातीपुढे वर खाली करायचं आहे. येथे ताकद लावायची आपल्याला, ती बाहेरून कॅमेऱ्यात दिसू शकत नाही पण करताना ही गोष्ट लक्षात, आणि हे करताना खांदे आपले ढोपरं खालीवरती नाही करायचे. लोक हातवरती केले की ढोपरं खाली करतात, हात खाली केले की ढोपरं वरती, हे चुकीचं आहे. हे स्टेडी राहील फक्त मणिबंध म्हणजे आपलं मनगट रिस्ट, तर रिस्टमधनं फक्त हालचाल करायची आहे ताकद लावून. तर हे आहे मणिबंध. मग करपुष्ट शक्ती विकासक, ह्या करतल आपण आतल्या बाजूला म्हणतो आणि हे पुष्ट म्हणजे मागची बाजू. याकरता दोन्ही हात सरळ, हाताची बोटं खाली, बोटं चिपकून ठेवायची, वर खाली करायचे. साईड पोज जर आपण बघितली तर हे 90 डिग्री आलं पाहिजे, ताकद लावायची याला आपण मागे ओढतोय अशी. हाच प्रकार, याचा दुसरा प्रकार इथे पण तेच करपुष्ट शक्ती विकासक, हे टाईट करून ठेवायचं. याच्यात पण तीच सावधानी ठेवायची आहे की ढोबरं हलवायचे नाही. त्यानंतर आपण बघूया करतल शक्ती विकासक. हाच फक्त याच्यात हात तळ हात जो आहे तो ताणायचा आहे, बोटं उघडायचे वर खाली. हाच प्रकार त्याच्यातला दुसरा, ढोपरं स्थिर ठेवायची, ताकद लावायची, करतल शक्ती विकासक. उंगली शक्ती विकासक, उंगली शक्ती विकासकामध्ये आपले दोन्ही हात टाईट ठेवायचे आहे, बोटं लटकू द्यायचे सरळ, काहीही करायचं नाही, जस्ट ऑब्झर्व व्हॉट इज हॅपनिंग इन साईड. तिथे आपल्याला फक्त बोटांना रेस्ट द्यायचा आहे. इथपर्यंत हात टाईट, इथनं बोटं वाकलेले. उंगली शक्ती विकासक, उंगली म्हणजे बोटं, याच्यात जसा नागाचा फणा असतो त्याप्रमाणे पाची बोटं, खूप ताकद लावायची या बोटांमध्ये. असे सरळ ठेवायचे, खाली वर खाली वर खाली वर खाली वर, तसंच या पद्धतीमध्ये. तर हे दोन्ही, हे जर बाजूला बघितलं तर बघा किती ताकद, जर समजा कोणी टच केलं तर असं वाटलं पाहिजे की एकदम पडक आहे लाकडासारखे, असे हे करावे. त्यानंतर आतापर्यंत आपण गळ्यापर्यंत 11 व्यायाम
हाताच्या बोटांपर्यंत 21 पर्यंत आपण योगिक सूक्ष्म व्यायाम बघितले. आता आपण वक्षस्थल शक्ती विकासक हा व्यायाम प्रकार बघणार आहोत. याचे पण दोन प्रकार आहेत. पहिला सरळ प्रकार, अगदी सोपा, दोन्ही हात असे पुढच्या तळवे मागच्या बाजूला इतना श्वास घेत हात वर उचलायचे, छाती वर उचलायची आणि मागे वाकायचं आहे, छाती ओपन करायची, श्वास सोडत खाली. याला साईडने जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की छाती ओढली जाते, ही छाती अशी ओढायची आहे. तर हा वक्षस्थल शक्ती विकासक 5 राऊंडपासून सुरू करायचं, 5 आवर्तनं, नंतर असे हळूहळू 25 आवर्तनापर्यंत करायचं आहे. दुसरा प्रकार आहे वक्षस्थल शक्ती विकासक. हे आपल्या चेस्ट डेव्हलपर ज्याला आपण म्हणतो किंवा छातीचा विकास होण्याकरता फार महत्त्वपूर्ण आहे. आपले दोन्ही जे फप्फूस आहेत ते पूर्ण ओपन होतात, ते उघडतात आणि त्यामुळे तिथल्या हृदयालाही रेस मिळतो. तर हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये एक दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये दोन्ही हात असे बाजूने घेऊन पूर्ण मागे दाबायचे आहेत आणि छाती व मान मागे. जर साईडने बघितलं तर ते या प्रकाराने दिसेल. छाती आता नुसतं वरती खाली नाही ओढायची, आता बाजूलाही. तो यू हॅव टू ओपन युअर फुल चेस्ट, आपलं पूर्ण छाती हे उघडायची आहे. याच्यामध्ये काही स्कूलमध्ये जसं मी असे हात घेतले या पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे. काही ठिकाणी त्याला सरळ शॉर्टकटमध्ये इथनं, परंतु हे जे जवळच्या रस्त्याने हात नेले तर ते जे ओपनिंग आहे ते पूर्ण होत नाही, म्हणून हात नेहमी असे वर नेऊन बाजूने त्याला खाली दाबायचे, मागे बघायचं, छाती पूर्ण ओपन झाली पाहिजे. वक्षस्थल शक्ती विकासक प्रकार नंबर 2. आता याच्यानंतर आहे उदर शक्ती विकासक. याच्यामध्ये ॲबडॉमिनल मसलची स्ट्रेंथ, आपल्या पोटाच्या स्नायूची जी शक्ती आहे तिचा विकास केला जातो. आता यालाच अजगरी क्रिया, अजगर जो सापचा प्रकार आहे तो ज्याप्रमाणे पोट त्याचं हे भक्षण केल्यानंतर कुठल्या प्राण्याला त्याने गिळल्यानंतर पोट त्याचा हळूहळू खाली मागे पुढे करत तो त्याला पचवतो, पूर्ण त्याचे हाडं वगैरे पिळून टाकतो, त्याप्रमाणे याच्यात आपल्याला पोटाची हालचाल करायची आहे. श्वास घेत पोट बाहेर, श्वास घेत सोडत पोट आत. तर हा व अजगरी क्रिया म्हणून याला ओळखलं जातं. आणि या क्रियेमध्ये जर आपण ही क्रिया कुठल्या खुर्चीवरती किंवा पलंगावर किंवा जमिनीवरती बसून केली तर ती फार चांगल्या प्रकारे दिसू शकते. जसं पोट अजगरासारखं आपल्याला फुगवायचं आहे, त्याला आत बाहेर करायचं आहे, तर ही जी क्रिया आहे जशी आपण उभं राहून बघितली तशी काही ठिकाणी याला बसून पण शिकवली जाते, ती आपण बघूया. उदर शक्ती विकासक प्रकार नंबर 2. यामध्ये जसं योगशास्त्रामध्ये उडियान बंद, श्वास पूर्ण बाहेर सोडून छाती फुगवायची म्हणजे पोट आतमध्ये जाईल आणि तिथनं गेल्यानंतर त्याला श्वास घेत पुढे ढकला तर पुन्हा आतमध्ये पूर्ण ही आपलं पोट जे आहे हे पाठीकडे लागलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ त्याचा दुसरा प्रकार आहे उदर शक्ती विकासक. याच्यामध्ये दोन्ही हात मांडीला सरळ ठेवायचे आहेत, परंतु आपल्याला हळूहळू पुढे वाकायचं आहे. वाकताना दोन्ही हाताचे अंगठे पुढे, बोटं मागे आणि 60 त्या कोणामध्ये वाकायचं आहे.
हे वाकत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की असं पाठीतनं वाक येणार नाही ते बघायचं, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, श्वास याच्यात घेऊन पोट मागे पुढे करायचं आहे जसं आपण अजगरी क्रियेमध्ये केलं त्याप्रमाणे, ही जर क्रिया आपण पुढून बघितली याच क्रियेला आपल्याला श्वास सोडून पोट असंच खाली वर करायचं आहे, पहिले आपण साईड पोज घेऊया, हीच क्रिया आपल्याला 90 अंशामध्ये पुढे वाकून करायची आहे, 90 डिग्री ब्रेन करून सरळ पुढे बघायचं आहे, हनवटी सरळ राहील, पायाचे पंजे मिळालेले, पायातनं गुडघे टाईट, हात कमरेवर 90 डिग्री, आणि यामध्येही आपण हे लक्षात ठेवायचं आहे की पाठीचा कणा सरळ राहील, इट शुड बी स्ट्रेट। यामधलाच प्रकार आहे श्वास सोडून बाहेर करायचं, पोट मागे पुढे करायचं, पुढचा प्रकार यामध्ये जालंधर बंद लागेल, श्वास सोडल्यानंतर छाती वरती आपली हनवटी ठेवायची आहे, तर हा उदरशक्ती विकासक प्रकार नंबर 6 झाला। 7 उदरशक्ती विकासक, त्यामध्ये आपल्याला उडियान बंद, श्वास सोडून बाहेर ठेवून छाती फुगवायची, लोक पोट आत ओढतात त्यामुळे उडियान बंद कधी लागतच नाही, त्यामुळे ते टाईट होतं पण आत जात नाही, तर यामध्ये काय करायचं आहे, श्वास सोडायचा, बाहेर थांबून ठेवायचा, छाती फुगवायची आणि पोट नाभी मागच्या बाजूला उचलायची जसं मी इथे करून दाखवतो आहे, याप्रमाणे उडियान बंद करायचं आहे, मग दोन्ही हातावरती प्रेशर द्यायचं आहे, मधला रेक्टी आपल्या मसल्सला पुढे काढायचा आहे, बोट आजूबाजूनी आतमध्ये राहील, मध्य नवली, मग त्याच्यात जर उजव्या हाताला आपण वजन दिला तर उजव्याला दक्षिण नवली म्हणतात, डाव्या हातावर प्रेशर दिलं डाव्या बाजूला येते त्याला वाम नवली म्हणतात, आणि हे फिरवलं की त्याला आपण म्हणतो नवली चालन। तर आता आपण नवली चालन, मध्य नवली, दक्षिण नवली, वाम नवली बघूया। आता आपण नवली चालन बघितलं, आता आपण मध्य नवली, दक्षिण नवली, वाम नवली बघूया। यामध्ये पायामध्ये 6 इंच अंतर, दोन्ही हात मांड्यांवरती, छाती आपल्याला श्वास सोडून फुगवायची आहे, पोट पूर्ण आत जाईल, त्यानंतर पोटाला मध्ये ढकलायचं आहे दोन्ही हात दाबून, आता हेच जे मध्यभागी आली मध्य नवली तिला उजवीकडे डावीकडे करतो आहे, आणि मग आता याच्यातच नवली चालन, आतापर्यंत आपण डोक्यापासच्या वरतून इथे 11 पर्यंत, 21 पर्यंत, इथे 33 पर्यंत आपले एक्सरसाइज झालेले आहेत। आता आपण जे पोटाचे व्यायाम झाले तर आता गुदाद्वा जननेंद्रिय याचे योगिक जे कन्सेप्ट आहे मूलबंद स्वाधिष्ठान चक्र शुद्धी आणि कुंडलिनी शक्ती हे 3 व्यायाम प्रकार बघणार आहोत। सरळ उभं राहायचं आहे, श्वास सोडायचा आणि आपल्या गुदाचे स्फिंक्टर्स ॲनस मसल्स
जे वलय गुदाचे वलयकार गुल स्नायू आहेत त्यांचा संकोच करून आपल्या गुदाद्वाराला ओढून ठेवायचे. यू हॅव टू कॉन्ट्रॅक्ट अँड पुल युअर ॲनस अपवर्ड, दॅट इज मूलबंध. देन 18 इंच पायात अंतर घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे उपस्थ तथा स्वाधिष्ठान चक्रशुद्धी, आपल्या मूलाधार हे गुदाद्वाराच्या थोडं वर त्याच्या जनरेंद्रियाच्या मागच्या बाजूला स्वाधिष्ठान चक्र आहे, तर तिथे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पूर्ण मन तिथे लावायचं आहे आणि पुन्हा शरीर दगडासारखं कडक करायचं आहे. आपला गुदाद्वार ओढायची आहे आणि जनरेंद्रियही वरच्या बाजूला ओढायचे आहेत. दिस शुड बी सो हार्ड, कडक करून ठेवायचं. रिलॅक्स. नंतर आहे कुंडलिनी शक्ती विकासक. तर आपल्या योगशास्त्रामध्ये आपल्या शरीराच्या ह्या मूलाधारामध्ये सरपण कुंडलं मारून, 3.5 कुंडलं मारून बसला आहे, तर त्याला जागृत करण्याकरता जसं काडीनी त्याला मारलं की साप काडीसारखा सरळ होतो, त्याचप्रमाणे इथे आपल्या दोन्ही टाचा आपल्या हिपला बटक्सला जोर जोराने मारायचं आहे. हे मारत असताना गुडघे पुढे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर हा बिलकुल सोपा एक्सरसाइज आहे. फक्त पाय जिथनं उचलले तिथेच वापस आले पाहिजे. मागे मारायचा, खाली ठेवायचा. साईड पोज जर बघितली तर लक्षात येईल आवाज पण आला पाहिजे. इतक्या जोर जोराने मारायचा आहे. तर हे आहे कुंडलिनी शक्ती विकासक. आता आपण बघूया कटी शक्ती विकासक. कटी म्हणजे कमर. संस्कृतमध्ये जसं आपला पंढरीचा पंढरीनाथ आहे, विटेवरी उभा कटेवरी हात, तर ही जी कटी आहे, कटी म्हणजे कमर, तर याचा शक्ती विकासक. याचे बरेचसे प्रकार आहेत, एक एक करून आपण बघूया. पहिला, दोन्ही हात बिलकुल बाजूला सरळ. यू हॅव टू एक्सपांड युअर चेस्ट साईडवर्ड. जेव्हा आपण आपले फुफ्फुस फुगवतो, साईडला एक्सपांड करतो, छाती फुगवतो, तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढतो. हात सरळ ठेवायचे आहेत. एकदा डावीकडे उजवीकडे याप्रमाणे श्वास सोडत जायचं, श्वास घेत यायचं. दुसरा प्रकार आहे पायात 18 इंचाचं अंतर, साधारणतः 1.5 फूट हाच प्रकार. पण याच्यामध्ये जास्त वाकायचं आहे, पूर्ण असं जाऊ द्यायची आहे. दोन्ही हात एका सरळ रेषेत राहतील. समजायचं आपण जसं एक स्टील रॉड घेतलेला आहे किंवा आपली काठी ते धरलेली आहे दोन्ही हातात, एका डाव्या बाजूला उजव्या बाजूला श्वास सोडत जायचं, श्वास घेत थांबायचं. याच्यातला पुढचा प्रकार आहे कटी शक्ती विकासक. यामध्ये दोन्ही हात असे पुढे ठेवायचे आहेत, साईडला ओढायचे, मागे वाकायचं, मागे बघायचं, दोन्ही साईडमधनं करायचं आहे, श्वास सोडत मागे जायचं, हात पुढे. या पद्धतीने कटी शक्ती विकासक प्रकार नंबर 3 झाला. आता कटी शक्ती विकासक प्रकार नंबर 4, याच्यामध्ये आपले दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत, साईडला मांडीला चिपकून नाही ठेवायचे, बाजूला. श्वास सोडत हळूहळू पुढे वाकायचं आहे, हात वरती, श्वास सोडत मागे वाकायचं, आपलं घेत मागे वाकायचं आहे. आणि ही क्रिया थोडी विग्रसली करता यावी याकरता धीरेंद्र ब्रह्मचारी सांगितलं की श्वास पूर्ण एक स्विंग मध्ये खाली आणि वर करायचं आहे. तर ही पण कटी शक्ती विकासक आहे. दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये उजव्या हाताची मुठ्ठी बांधायची, डाव्या मनगट धरायचं, आपल्या लंबर रिजन मध्ये याला दाबायचं, पाय मिळून ठेवायचे, श्वास घेत मागे वाकायचं. श्वास सोडत पुढे
हा शक्ती विकासक कटी शक्ती विकासक नंतर पुन्हा याच्यातला दुसरा प्रकार आहे दोन्ही पायांमध्ये अंतर दोन्ही हाताचे अंगठे पुढच्या बाजूला बोटं मागच्या बाजूला याप्रमाणे पाय दोन्ही समांतर श्वास सोडत पुढे वाकायचं श्वास घेत मागे वाकायचं आपण कटी शक्ती विकासक बघितले आता जंगा शक्ती मांड्यांची स्नायूंची शक्ती कशी वाढवायची त्याकरता आपण आपल्या पायाच्या पंजांवरती उभं राहायचं श्वास घेत हात वरती जम करायची पुन्हा श्वास सोडत पायाजवळ हा जंगा शक्ती विकासक प्रकार नंबर एक प्रकार नंबर दोन मध्ये दोन्ही हात सरळ आपल्या गुडघे वाकवायचे पुढे सरळ करायचे पाठ सरळ ठेवायची लोक किंवा विद्यार्थी गुडघे वाकवताना असं पुढे वाकतात पुढे नाही वाकायचं पाठ स्ट्रेट आता पुढचा प्रकार जानू शक्ती विकासक जानू म्हणजे नी गुडघ्याला संस्कृतमध्ये जानू म्हणतात याच्यामध्ये सरळ उभं राहायचं आहे पाय पुढे काढायचा याला मारायचं मागे हिप आणि पाय स्ट्रेट करायचा तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपण जो पहिले बघितला होता कुंडलिनी शक्ती त्याच्यात पाय तिथेच ठेवायचा आहे याच्यात पुढे याला एक्सटेंड करायचा आहे आपला जो नी आहे त्याला फुलेस्ट एक्सटेन्शन मिळालं पाहिजे फ्लेक्शन म्हणजे मागे वाकणे एक्सटेन्शन म्हणजे पुढे उघडणे त्याचप्रमाणे दुसऱ्या पायाने ट्वेंटी फाईव्ह टाइम्स स्टार्ट विथ फाईव्ह नंतर पिंडली शक्ती विकासक पिंडली शक्ती विकासकमध्ये दोन प्रकार आहेत आपण बघूया यामध्ये दोन्ही हात सरळ छातीपर्यंत पुढे आणायचे पायात साधारणतः 2 इंच अंतर घ्यावं इथनं श्वास घेत खाली बसायचा आहे श्वास सोडत उभं राहायचं आहे पिंडली शक्ती विकासक नंतर पादमूल शक्ती विकासक याच्यामध्ये आपले दोन्ही ज्या टाचा आहे त्या वर उचलायच्या शरीर टाईट करायचं आता हे फोकस खाली केलं दिसते ना दिसते टाचा दिसतात पूर्ण टाचा उडायचा मग सोडायचा पाद मूल शक्ती विकासक गुल्फ पाद पृष्ठ तथा तल शक्ती विकासक यामध्ये सरळ पाय पुढे घ्यायचा आणि त्याला अँकल रोटेशन आपण जे म्हणतो शारीरिक शिक्षणामध्ये घोट्यापासून पायाला गोल गोल क्लॉक वाईज अँड अँटी क्लॉक वाईज फिरवायचं आहे दोन्ही पायांनी स्टार्ट विथ 5 5 देन 25 राउंड्स रिलॅक्स देन पाद उंगली शक्ती विकासक पादांगली म्हणजे पायाचे जे बोटं आहे त्यांच्याकरता याच्यातही 2 प्रकार आहेत काही संस्थेमध्ये सरळ असं उभं राहून पायाचे बोटं ताटेच्या मागे ठेवून त्यांना दाबून कमरेतनं पाय ढिला सोडून त्यांच्यावर प्रेशर देऊन गोल गोल फिरवलं जातं रिलॅक्स आणि याच्यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये आपल्या बोटांवर आपल्याला बॅलन्स करायचं आहे
दोन्ही हात बाजूला, जितकं गुडघे बाजूला, आपले बोटं गाडायचे जमिनीकडे. पाद मूल, उंगली मूल, शक्ती विकासक, रिलॅक्स. रेखा गती, रेखा म्हणजे रेषा, रेषेवरती चालण्याचा हा व्यायाम प्रकार आहे. यामध्ये आपण जसा डावा पाय बाजूला घ्यायचा, गोल फिरवायचा, तो उजव्या पंजापुढे, उजवा पाय बाजूने घेऊन पुढे आणायचा तो या पद्धतीने, आणि बघायचं पुढे आहे. आता बघा, मी बोलताना करताय तर माझा बॅलन्स जातो आहे, तो बॅलन्स जायला नको. स्ट्रेट, रिवर्स, यामध्ये पाय अगदी याच्या पुढे आला पाहिजे एका रेषेत. हे पण काही लोक असेही चालतात, परंतु पाय बाजूनी गोल फिरून आणायचं वरती धीरेंद्र ब्रह्मचारीच्या संस्था विश्वयातनमध्ये याच्यावर जास्त इम्फेसिस जोर दिला गेलेला आहे. दुसरा जो सूक्ष्म व्यायाम आहे, हा हे रेखागतीमध्ये 50 पावलं पुढे जायचं आहे, डायसवरती जाता नाही येत, आणि 50 पावलं मागे यायचं आहे, तेव्हाच त्याचा फायदा आपल्याला होईल. याच्याने सर्व प्रकारचं संतुलन आपलं साध्य होतं आणि शरीराचा जेही आपला विकास आहे तो संतुलित होतो. तसंच मानसिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन आणि भावनिक संतुलन याच्याने प्राप्त होतो. म्हणून हा रेखागती व्यायाम फार महत्त्वाचा आहे. आता आहे रुद्धगती या इंजिन दौड. ज्याप्रमाणे इंजिन चालतं त्याप्रमाणे हात आणि पाय इथे चालवायचे आहेत. यामध्ये दोन्ही हात आपल्या ढोपऱ्यातनं वाकून ठेवायचे असे, हा उघडला वापस, हा उघडला, मागे जाता कामा नये, आणि हा पाय, हा हात अपोजिट, पाय मागे उचलायचा, हात पुढे न्यायचा आहे. तर ही जी इंजिन दौड आहे, तिसरा व्यायाम प्रकार स्थूल व्यायाम प्रकार नंबर 3, ऊर्ध्व शक्ती, ऊर्ध्व गती. ऊर्ध्व म्हणजे वर, वरच्या बाजूला, दोन्ही हात खांद्यापासून बाजूला, ढोपर सरळ, यल सेप, इथनं आपला उजवा हात वर सरळ करायचा आणि डावा पाय हिपला मारायचा, नंतर हा अपोजिट, आणि ही क्रिया नियमित करायची आहे. 1 2 1 2 1 2. आता हे करत असताना हा हात वरती गेला की हा डोकं खाली करतात लोक, ते करायचं नाही. अपोजिट हात तिथेच राहील. पुढचा प्रकार सर्वांग पुष्टी. प्रकाराचा नावातच आहे सर्वांग, म्हणजे पूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत. पुष्टी म्हणजे त्याचं पोषण, संवर्धन. तर हे सर्वांग पुष्टीमध्ये दोन्ही पायात अंतर, दोन्ही हाताच्या अंगठ्या आत मुठ्या बांध, दोन्ही हात आपल्या उजव्या घोट्याच्या बाजूला पुढे आणायचे, इथनं दोन्ही हात मागे मागे वाकायचं, श्वास सोडत दुसऱ्या बाजूला इथनं हात चेंज करायचे, पुन्हा मागे, पूर्ण अगदी पायाच्या बोटापासून तर हाताच्या नखापर्यंत पूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. याला म्हणतात सर्वांग पुष्टी. हा स्थूल व्यायामचा प्रकार आहे. स्थूल व्यायाम हे विग्रस एक्सरसाइज आहेत, कारण हे 25 वेळा करायचं आहे, आणि जेव्हा आपण याला जास्त वेळा करतो तेव्हा आपल्या तेवढा जोम खोम असला पाहिजे. म्हणून याचा अभ्यास सर्वसाधारणतः
थोड़ासा फिटनेस प्राप्त झाल्यानंतर हच केला पाहिजे. आता एक जो आहे तो आहे उत्कर्दन, जंपिंग एक्सरसाइज आहे. याच्यामध्ये आपण दोन्ही हात फिरून या पद्धतीने आणतो आणि दोन्ही पायाच्या टाचा आपल्या हिपला मारतो. तर हा एक्सरसाइज पुन्हा त्याला उभं राहायचं. आता हे जर आपण बाजूने बघितलं, हिट युअर बटक्स, तर हे जोरजोऱ्याने आपले दोन्ही टाचा वर मारायचे आहे. हरिओम तत्स. आतापर्यंत आपण योगिक सूक्ष्म आणि स्थूल व्यायाम कसे करावे याचा प्रात्यक्षिक तथा त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण बघितलं. हे सर्व योगिक सूक्ष्म आणि स्थूल व्यायाम जनसामान्यापर्यंत, स्थानिक व्यक्तींपर्यंत पोचवण्याकरता संत गाडगेबाबा अमरावती विश्वविद्यालय त्याद्वारे ही जी मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर मुरलीकरजी चांदे सर त्यांचा आभारी आहे. तसेच आमचे डॉक्टर राजेश जयपूरकर सर आणि देशमुख सर या सर्वांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे की वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांना घेऊन हा एक वेब सिरीज तयार करायची, या करता मला त्यांनी योग्य समजलं त्याबद्दल मी या सर्वांचे तथा विश्वविद्यालयाचे आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे संचालक म्हणून डॉक्टर गजानन गुल्हाने सर यांनी जो अमूल्य आपला वेळ दिला आणि माझ्या या प्रात्यक्षिकाकरता उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आणि असेच कार्यक्रम पुढेही होत राहो या अपेक्षेने आज आपण इथे थांबूया. सर्वांचे मी इथे आभार व्यक्त करतो. हरिओम तत्स. धन्यवाद सर. आज आपण यौगिक सूक्ष्म व स्थूल व्यायाम या विषयावर मौलिक मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाद्वारा डॉक्टर सूर्यकांत पाटील सरांनी आपल्याला करून दाखवलेलं आहे. येणाऱ्या काळात आपण घरच्या घरी कोणते सूक्ष्म व स्थूल व्यायाम करावे जेणेकरून आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, तसेच मानेकरिता, भुजांकरिता, वक्ष उदर व पायांकरिता कोणते व्यायाम आसने करावे हे सरांनी आपल्याला सर्वांसमोर करून दाखवलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल ते आसनं करीत असताना त्यांना दमसुद्धा लागत होता, घाम येत होता, पण त्यांची लगन, त्यांचा तो त्याबद्दलचा ध्यास इतका आहे, ते योगमय झालेलं आहे. मी त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये योग बघतो. असे आमचे मित्र आज त्यांच्या व्यस्त कार्यामधून वेळ काढून आपल्या इथे उपस्थित झाले आणि आपल्या सर्वांना त्यांनी सूक्ष्म आणि स्थूल व्यायामाबद्दल माहिती आणि प्रत्यक्षिक शास्त्रीयदृष्ट्याने त्यांनी सांगितले आणि कोणते प्रिकॉशन घ्यावे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 तर्फे मी त्यांचं व्यक्तिशः आभार